सेवापुस्तिका अपडेट करणे, अर्जित रजा, सेवानिवृत्ती प्रकरण, वैद्यकीय बिल किंवा वेतन तफावतीचा प्रश्न असो वा अन्य कुठलीही प्रलंबित समस्या असो, तुम्ही जर पैसे दिले तर तुमचे काम होईल, अन्यथा काम होणार नाही. अशा प्रकारची कुठलीही नोटीस कार्यालयात लावलेली नाही, पण ही वस्तुस्थिती आहे भंडारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील. जे शिक्षक पैसे देतील त्यांचे काम केल्या जाते, नाही तर त्यांच्याकडे पैशासाठी वारंवार तगादा लावणे, वेळप्रसंगी धमकावणे असा प्रकार भंडारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात नेहमीचाच विषय झाला आहे. यात अनेक शिक्षकांकडून पैशांची लूट सुरू आहे. अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने भंडारा पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. यात त्यांनी शिक्षण विभागात कार्यरत कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजन पडारे हे शिक्षकांकडून कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करतात. जे शिक्षक पैसे देत नाहीत त्यांचे काम मुद्दाम थांबवून ठेवण्याचा प्रकार हे करतात असा आरोप केला आहे. शिक्षण विभागात काम घेऊन जाणाऱ्या शिक्षकांना पडारे हे अलगट टिकतात. त्यांची समस्या जाणून घेत त्यांचे काम त्वरित करून देण्याचा बहाणा करून त्यांच्याकडे मोठी पैशांची मागणी लावून धरतात. जर त्यांनी पैसे दिले नाहीत तर त्या शिक्षकाला धमकावणे असा प्रकार या कर्मचाऱ्याकडून नेहमीच केला जात असल्याचा आरोप पडारे यांच्यावर आहे. पडारे हे अधीक्षक असून ते कामाच्या मोबदल्यात शिक्षकांकडे पैशाची मागणी करीत असल्याने त्यांना पंचायत समिती तथा शिक्षण विभागाच्या वरिष्ठांचे अभय असून आर्थिक गैरव्यवहारात वरिष्ठांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. राजन पडारे हे सुरुवातीपासूनच अत्यंत वादग्रस्त अधिकारी म्हणून परिचित आहेत. सेवा काळात आतापर्यंत ते विविध प्रकरणी दोषी आढळून आल्याने ते 3 वेळेस निलंबित झाले आहेत हे विशेष. 2017 ते जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागात कार्यरत असताना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी यांचा आशीर्वाद असल्याने त्यांना भंडारा पंचायत समितीत सामावून घेतले. येथेही त्यांनी आपल्या कृत्याने शिक्षकांना जेरीस आणले आहे. पडारे हे शिक्षकांकडे पैशांचा तगादा लावतात व पैसे न देणाऱ्याचे काम अडवून ठेवतात अशी तक्रार जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांना प्राप्त झाली. यावर डोंगरे यांनी पडारे यांना त्यांच्या कक्षात बोलावून चांगलेच फैलावर घेतले. पडारे यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा भंडारा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षक पुढील आठवड्यापासून सामूहिक रजा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. याबाबत कनिष्ठ प्रशासन अधिकारी पडारे यांना विचारले असता त्यांनी कॅमेरा समोर बोलायला टाळाटाळ केली. तर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विजय जाधव व प्रभारी गट शिक्षणाधिकारी शंकर राठोड यांना प्रतिक्रिया विचारली असता या दोघांनीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. यावरून पडारे यांना यांचे समर्थन असल्याचे चित्र दिसून येते. प्रशांत देसाई, महावॉइस, भंडारा. भंडारा पंचायत समिती शिक्षण विभागाअंतर्गत कनिष्ठ अधीक्षक या पदावर पडारे प्रशासन अधिकारी म्हणून पडारे हे कार्यरत आहेत आणि ते आमच्या शिक्षण विभागात शिक्षकांची कामं करत असताना अनेक शिक्षकांकडून ते पैशाची मागणी करतात आणि ते कामसुद्धा काही करत नाही आणि त्यामुळे आम्ही संघटना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना तालुका शाखा भंडाऱ्याच्या वतीने आम्ही BDO साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे किंवा हे अधिकारी अशा प्रकारचे शिक्षकांना हळवणुकीचे धरण करतात. अनेक शिक्षकांकडून मोठी रक्कम घेतात. एक शिक्षिका आहे सेलोकर मॅडम, तिच्याकडून या अधिकाऱ्यांनी 10,000 रुपयाची मागणी केलेली आहे आणि त्यांनी पैसे त्यांना दिलेले आहेत. तर अशा प्रकारचे हळवणुकीचे धोरण सादर करणारा जो कोणी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला कडक शिक्षा व्हावी अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेद्वारे आमची मागणी. राजन पडारे अधीक्षक हे असे काम करून राहिले हे कृत्य हे बरोबर नाही आहे, परंतु आतापर्यंत माझ्यापर्यंत कोणती तक्रार आलेली नाही आहे. तुमच्या सांगितल्याप्रमाणे मी आता CO साहेबांना चर्चा केली फोनवर. त्यांनी सांगितलं की जर तक्रार आली तर आपण त्याची चौकशी लावू आणि बहुतेक त्यांना प्रसंग निलंबित करू किंवा त्यांच्यावर चांगली अजून चांगली कारवाई करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करू. प्रश्न असा आहे की शिक्षकांनी पैसे देणे हे बरोबर नाही हे कृत्य. तर त्यांच्या अन्यायात असेल त्यांनी वाचा फोडण्यासाठी आपल्या जे पदाधिकारी असतील क्षेत्रांतर्गत जिल्हा परिषदेचे पंचायत समिती सदस्य त्यांच्या संघटनेचे लोक त्यांच्याकडे जाऊन हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे जेणेकरून असे कृत्य होणार नाही आणि जो अधिकारी असा वागत असेल त्याला आपण वटीवर आणू.